चुनाव दौरान जनता को दिए हुए वचनों को पूरा करते हुए निरुल प्रभा क्रमांक 88 में महिला बाल कल्याण सभापति शिल्पा कांबली एवं पूर्व नगर सेवक सुरेश शेट्टी के अथक प्रयत्नों के बाद सेक्टर 3, 11, 15 और 29 के विभिन्न नागरिक कार्यों का भूमि पूजन महापौर जयवंत सुतार के हाथों संपन्न हुआ, जहां इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, स्थायी समिति सभापति शुभांगी पाटिल, सभागृह नेता रविन्द्र इथापे सहित कई पदाधिकारी और प्रभाग के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इन नागरिक कार्यों में विभिन्न सेक्टर्स अंतर्गत आने वाले रास्तों की मरम्मत, गटरों और पदपथों का सुधार, उद्यानों में ओपन जिम, बेंचेस बिठाने आदि 33 कार्यों का समावेश है। इसी अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए महापौर जयवंत सुतार ने नगर सेविका शिल्पा कांबली और पूर्व नगर सेवक सुरेश शेट्टी के कार्यों की सराहना की। ज्या वेळी स्वर्गीय मालादी मैडम यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्या ठिकाणी झालेली पोटनिवडणूक, या पोटनिवडणुकीमध्ये लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी शिल्पा कांबली ह्या उमेदवार दिल्या, त्यावेळी येथील नागरिकांना एक वचन दिलं होतं की निश्चित स्वरूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शिल्पा कांबली यांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या प्रभागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न होईल आणि आज त्याची पूर्तता होते। जवळजवळ प्रभागामध्ये जी वचनं दिली होती त्याच्यामध्ये 50% आजच्या या मुहूर्तानं पूर्तता झालेली आहे। भविष्य कालखंडामध्ये राहिलेल्या कामाची पूर्तता होईल। शिल्पा कांबली ह्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना त्यांच्या पाठीमागं गंभीर असं नेतृत्व सुरेश शेट्टी यांनी दिलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये उर्वरित कालखंडामध्ये चांगली कामं होतील असा विश्वास निर्माण। वहीं महिला बाल कल्याण सभापति शिल्पा कांबली ने इन कार्यों की अधिक जानकारी दी। पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 88 मध्ये नागरी कामाचा आणि वचनपूर्तीचा शुभारंभाचा कार्यक्रम आता जाते इथे आपण बघितला, त्याच्यासाठी आज आपण इथे सगळे उपस्थित झाले होते। आज आपले प्रथम नगरीचे महापौर साहेब तसेच माजी खासदार संजीव नाईक साहेब, माजी महापौर सागर नाईक साहेब, सभागृह नेता रविंद्र इथापे साहेब, स्थायी समिति सभापति शुभांगी पाटिल, संगीता बोर्डे मैडम, विविध प्रकार के असे वेगवेगळे सभापति नगरसेवक यांनी इथे उपस्थिति दाखवली, त्याबद्दल त्यांचे पहिले आभार। आज आपल्या प्रभाग क्रमांक 88 मध्ये आपले जे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी साहेब होते त्यांनी विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रस्तावना आणि ठराव मांडलेले होते ते ठराव जे अधुरे राहिले होते त्याचप्रमाणे आपल्या मालादी मॅडम होत्या त्यांचे जे स्वप्न होते त्यांनी जे ठराव मांडले होते ते ठराव अधुरे होते, त्या दोघांनी त्यांच्या दोघांच्या नंतर जी संधी मला भेटली त्या संधीनुसार मी त्या प्रकारचे ठराव आपल्या नागरिकांबद्दलचे तिथे महापालिकेत महासभेमध्ये मांडले आणि त्यापैकी 33 ठराव आता हे पास झालेले आहेत, त्याचा शुभारंभ आज इथे झालेला आहे। नागरिकांमध्ये आपल्या म्हणजे गटर पदपद आणि दुरुस्ती ज्या महत्त्वाच्या नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे, कारण की आपल्या माजी नगरसेवकजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची नागरी कामं करण्याचा जो आम्ही वचन गेले होते ज्यासाठी नाईक साहेबांनी इथे आवर्जून भाषण केले होते की जो विश्वास त्यांनी सुरेश शेट्टी साहेबांना दाखवला होता, मालादी मॅडमवर ज्या जनतेने दाखवला होता, त्या सर्वांनी मिळून माझ्यावरती शिल्पा कांबळीवरती दाखवा, तुमच्या ज्या समस्या असतील त्या सोडवतील आणि त्या सोडवल्याचा आज मला आनंद वाटत आहे। 100% 50% काम तरी आज आपले झालेले आहे, तसेच महत्त्वाची जी कामं आहेत ती यापुढेही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, कारण की गेली 2 वर्ष 1 वर्ष आमच्या मालादी मॅडम नसल्यामुळे आमचं फुकट गेलेलं होतं, त्यानंतरचं आपल्या प्रभागामध्ये आपल्या महानपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारची कामं झाली नाहीत, सगळ्यांना प्रॉब्लेम माहीतच आहे, आणि त्यानंतर मग आता ह्या 1 वर्षामध्ये आमच्या समिती नगरसेवकांचा निधी आणि आपला जो निधी येऊन त्याच्यानंतर जी कामं होती ती कामं आम्ही याच्यामध्ये घेतली आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।